काय अलीकडं बॅलन्स जायला लागलाय. जसं दिवस बिघडायला लागलेत, समोरचा प्रतिसाद दिसायला लागलाय, परंतु त्यामुळं आता अगदी द्रौपदीपर्यंत आम्ही पोचायला लागलोय. त्यामुळं थोडासा आमचा बॅलन्स जातोय, पण महाराष्ट्रात माझी पुणे जिल्ह्यातल्या सत्सद विवेकबुद्धीवर पूर्ण विश्वास आहे. सुप्रियाताईंनी ठामपणाने लोकसभेत काम केलंय, पण या संघर्षात वडिलांच्या बरोबर ठामपणाने सुप्रियाताई उभ्या राहिल्या, उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला त्यांचं कौतुक आहे. सुप्रियाताईंनी जो बाणेदारपणा दाखवला, सुप्रियाताईंनी जी स्पष्टपणाने आपली भूमिका मांडली, सुप्रियाताईंनी जेवढं कर्तव्य होतं तेवढं केल्यानंतर ज्यावेळी युद्ध तयार झालं त्यावेळी सुप्रियाताई रणांगणात ज्यावेळी फिरायला लागल्या आणि उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आल्या, त्यावेळी सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामान्य माणसं आज सुप्रियाताई आणि पवार साहेबांच्या मागे झुकलेली आहेत, हे आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. त्यामुळं आज 3 अर्ज भरलेले आहेत, हे विजयी अर्ज आहेत, हे 3ही आमचे खासदार लोकसभेत जाणार ही माझ्या मनात शंका नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.